शेतकरी मित्रांनो विविध शेतीविषयक माहिती आणि कृषी क्षेत्रातील घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि नोटिफिकेशन बेल दाबायला विसरू नका शेतकरी मित्रांनो मी अमन जमीर मोहनावाले आपले सहर्ष स्वागत करतो आमच्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो शेतकरी बांधवांना आपल्या पिकांची नोंद सातबारा उतार्यावर स्वतःच करता यावी तसेच पीक पेऱ्यामध्ये अचूकता यावी म्हणून राज्य शासनाद्वारे दिनांक पंधरा ऑगस्ट दोन पासून संपूर्ण राज्यभर ई पीक पाहणी कार्यक्रम राबविण्यात येत आहे या कार्यक्रमांतर्गत ई पीक पाहणी ॲप्लिकेशन लाँच करण्यात आलं होतं या ॲप्लिकेशनच्या सहाय्याने शेतकरी बांधव आपल्या पिकांची नोंद इथं करत आहेत तर मित्रांनो ई पीक पाहणी ॲप्लिकेशनच्या मदतीनं आपल्या पिकांची नोंद करण्याची अंतिम मुदत ही आधी पंधरा सप्टेंबरपर्यंत देण्यात आली होती परंतु अनेक शेतकरी बांधवांनी आपल्या पिकांची नोंद केली नव्हती त्यामुळे अंतिम मुदत वाढून तीस सप्टेंबरपर्यंत करण्यात आली होती त्यामुळे ई पीक पाहणी अंतर्गत आपल्या पिकांची नोंद करण्याची अंतिम मुदत आता जवळ आलेली आहे आज सव्वीस सप्टेंबर आहे उरलेले आता चार ते पाच दिवस इथं उरलेले आहेत तर त्या तर ज्या शेतकरी बांधवांनी आतापर्यंत आपल्या पिकांची नोंद इथं ई पीक पाणी ॲप्लिकेशनच्या मदतीनं केली नसेल तर अशा शेतकरी बांधवांची नावे आता तलाट्यांमार्फत ग्रामपंचायतीकडे पाठवणे सुरू झालेले आहेत त्यामुळे इथं आपल्या तलाट्यांशी संपर्क साधा लवकरात लवकर जर तुम्ही इथं पीक पाहणी केली नसेल तर आणि जर मित्रांनो जर तुम्ही आतापर्यंत आपल्या पिकांची नोंद केलेली नसेल तर ती कशी करावी याचा सविस्तर माहितीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे तो व्हिडिओ पाहून तुम्ही आपल्या पिकांची नोंद इथं सातभार अवत्यावर करू शकता तसंच मित्रांनो ई पीक पाण्याचे फायदे आणि तोटे काय आहेत याचा सविस्तर माहितीचा व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे तो सुद्धा तुम्ही पाहू शकता तसेच ई पीक पाहणी अंतर्गत आपल्या पिकांची नोंद केली नाही तर काय होईल याची सविस्तर माहितीसुद्धा आपल्या चॅनलवर इथं मी तुम्हाला सांगितलेली आहे तर मित्रांनो ई पीक पाणी संदर्भातील एक अतिशय महत्त्वाची प्लेलिस्ट मी बनवलेली आहे त्या प्लेलिस्टची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल तर तो व्हिडिओ तुम्ही तो तु ती प्लेलिस्ट तुम्ही नक्की पहा जेणेकरून ई पीक पाणी करताना कोणती अडचण तुम्हाला जाणार नाही कारण मित्रांनो आता ई पीक पाणी हा कार्यक्रम आता नेहमी चालणार आहे कारण पुढच्या हंगामातसुद्धा तुम्हाला आता ई पीक पाणी अंतर्गत आपल्या रब्बी पिकांची नोंदसुद्धा करावी लागणार आहे त्यामुळे तुम्ही ई पीक पाणीची जी संपूर्ण एक प्लेलिस्ट आहे ते तुम्ही आपल्या चॅनलवर पाहू शकता तर मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून जे शेतकरी बांधव ई पीक पाणी अंतर्गत आपल्या पिकांची नोंद करण्यापासून वंचित राहिलेले आहेत ते लवकरात लवकर म्हणजेच मुद्दत संपायच्या आधी आपल्या खरीप पिकांची नोंद इथं ई पीक पाणी ॲप्लिकेशनच्या मदतीनं करतील त्यासाठी आपले व्हिडिओ आहेतच आपल्या व्हिडिओला मित्रांनो खूप प्रचंड प्रतिसाद मिळालेला आहे संपूर्ण महाराष्ट्रातून सर्वाधिक पाहायला गेलेला ई पीक पाणी संदर्भातील व्हिडिओ आपला ठरलेला आहे त्यामुळे त्या व्हिडिओवर लोकांनी विश्वास दाखवला आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून लोकांनी ई पीक पाणी इथं केलेली आहे त्यामुळे तो व्हिडिओ तुम्ही नक्की पाहू शकता आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये एका नवीन अपडेटसह तर मित्रांनो शेतीविषयक माहिती कृषी ज जगतातील घडामोडी तसेच अत्यंत महत्त्वाचे अशा काही अपडेट्स असतील तसेच उपयुक्त माहिती असेल तसेच हे काही जे ऑनलाईन कामे असतील शेतीसंबंधीचे या सर्व माहितीचे सविस्तर व्हिडिओज आपल्या चॅनलवर नेहमी येत राहतात त्यामुळे जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून असेच माहितीपूर्ण आणि उपयुक्त व्हिडिओज तुम्ही नेहमी पाहू शकाल तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये एका नवीन माहिती सोबत